श्री स्वामी समर्थ। राम राज्य म्हणजे भारतातील आदर्श शासन व्यवस्था। प्रभू श्री रामांचे संपूर्ण जीवन म्हणजे पुरुषाचा पुरुषोत्तमापर्यंतचा प्रवास। रामायणातील विविध पात्रांची चर्चा स्तुती ही नेहमीच होते, परंतु त्यातील एक पात्र दुर्लक्षित राहते। रामायणात रावण जरी खलनायक असला तरी त्याची पत्नी मंदोदरी मात्र खलनायिका नव्हती। ती एक आदर्श पत्नी आणि श्रेष्ठ स्त्री होती। रावणाच्या सावलीत तिची कथा लपली गेली। रावणाच्या पत्नीशिवाय तिचे स्वतःचे चरित्र महान आहे। दिव्य पंचकन्यांपैकी एक मंदोदरीची कथा ऐकूयात। जर रावणाने मंदोदरीचे ऐकले असते तर त्याची कथा काही वेगळी असते। मंदोदरी म्हणजे तो अंतरात्मा आहे ज्याला आपण मनसोक्त वागत असताना ऐकणे बंद करतो आणि कैकांचा शेवट हा रावणासम होतो। मंदोदरीचा जन्म पाण्यापासून झाला होता। एकदा कैलास पर्वतावर देवाधिदेव महादेव ध्यानमग्न असताना त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याच्या हेतूने मधुरा नावाची अप्सरा तिथे आली। तिने त्यांचे ध्यान तोडण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले, परंतु महादेवाचे ध्यान तोडणे कोण्या अप्सरेचे काम नाही। इतक्यात माता पार्वती तिथे आल्या। मधुरेचे कृत्य पाहून त्यांना अतिशय क्रोध आला व त्यांनी तिला बेडकी बनून एका विहिरीत राहण्याचा शाप दिला। मधुरा दयेची भीक मागू लागली। माता पार्वतीने आपल्या शापाचा अवधी कमी करत म्हटले की 12 वर्षे कठोर तप केल्यानंतर तू या शापातून मुक्त होशील। मधुरा बेडकी बनून एका विहिरीत राहू लागली। बघता बघता 12 वर्ष निघून गेली। मंडूर प्रदेशाचे राजा मायासूर आणि त्यांची पत्नी हेमा यांना दोन पुत्र होते, मायावी आणि दुमदुबी। परंतु त्यांना एका कन्येची सुद्धा कामना होती आणि त्यासाठी ते भगवान शिवांची आराधना सुरू करतात। ही सेवा सुरू असताना एक दिवस त्यांना नजीकच्या विहिरीतून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येतो। ते शीघ्र तेथे जातात, पाहतात एक लहान कन्या तिथे होती। ते तिला भगवान शिवाचा आशीर्वाद मानून स्वतःसोबत घेऊन जातात। तिचा जन्म पाण्यातून झाल्याने तिच्या पोटाचा भाग अतिशय मुलायम होता, म्हणून तिचे नाव मद्र उदर मंदोदरी असे ठेवण्यात आले। मंदोदरी अतिशय सुंदर आणि प्रतिभावान होती। मायासुराला तिच्या विवाहाची चिंता सतावू लागली। एक दिवस वनात विहार करत असताना रावणाची नजर त्यांच्यावर पडली। रावणाला पहिल्याच नजरेत मंदोदरीवर जीव जडला। महापंडित महान शिवभक्त हे रावणाचे गुण पाहून मायासुराने मंदोदरीचा विवाह रावणासोबत करून दिला। अमोक बाणासहित अनेक दिव्यास्त्र मायासुराने रावणाला दिले। मंदोदरीने रावणाला संपूर्ण मनाने स्वीकारले होते। रावणाने सुद्धा आपल्या पत्नीमध्ये मंदोदरीवर विशेष प्रेम करत असे आणि तितकाच आदर सुद्धा। मंदोदरीने बुद्धिबळ खेळाचा शोध लावला असेही म्हटले जाते। मंदोदरी आणि रावण यांना तीन पुत्र होते, मेघनाथ, अक्षय कुमार आणि अतिकाय। मंदोदरी अतिशय आनंदाने तिथे राहत होती, पण तिचा हा आनंद अधिक काळ टिकणारा नव्हता, कारण अहंकारी रावणाचे अपराध वाढतच चालले होते। रावणाच्या समोर बोलायची कोणाची हिंमत होत नसे, पण मंदोदरी मात्र रावणासमोर सत्य सांगण्यात कधीही घाबरली नाही। त्याच्या कृत्यांबद्दलचे तिचे मत ती परखडपणे त्याच्या समोर मांडत असे। रावण इतर कोणाचे ऐकत नसला तरी मंदोदरीचे मात्र तो लक्षपूर्वक ऐकत असे, पण त्याचे आचरण रावण करत नव्हता। मंदोदरीने कधीही अन्यायाची साथ दिली नाही। जेव्हा रावणाने सीतामाईचे अपहरण करून त्यांना लंकेस आणले तेव्हा त्याचा विरोध करणारी प्रथम मंदोदरीच होती। सीतामाईचे पतिव्रत्य आणि सामर्थ्य याची जाणीव मंदोदरीला होती। एकदा रावण सीतामाईची हत्या करण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा मंदोदरी त्याच्यामध्ये उभी राहिली आणि तिने रावणाच्या तोंडावर या कृत्याबद्दल त्याचा धिक्कार केला। रावण तेथून परत निघून गेला। युद्धाच्या अंतिम समयापर्यंत मंदोदरी रावणाला समजावत होती, परंतु रावणाने तिला ऐकून देखील दुर्लक्षित केले।
जेव्हा युद्ध निश्चित झाले तेव्हा मंदोदरीने मेघनाथाला बोलवून समजावून सांगितले की ते दोन्ही पुरुष राम आणि लक्ष्मण अतिशय दिव्य आहेत. श्री राम साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहेत आणि त्यांना हरवणे हे रावण तर काय कोणालाच शक्य नाही. परंतु मेघनाथ पित्याच्या पावलावर चालणारा होता. मंदोदरीला ह्याचे परिणाम दिसत होते आणि त्याच्या जाणीवेने ती व्याकुळ झाली होती. या युद्धात मंदोदरीने आपले सौभाग्य आणि आपले ममत्व दोन्ही गमावले. युद्धानंतर मंदोदरीचे काय झाले याबद्दल स्पष्ट कुठेच उल्लेख नाही. परंतु एक दंतकथा अशी आहे की युद्धानंतर मंदोदरी अतिशय विलाप करत होती. तिचे दुःख कोणालाच पाहवत नव्हते. तेव्हा दयावान प्रभू श्री राम यांनी मंदोदरीची समजूत घातली आणि तिला लंकेस परत पाठवले. मंदोदरीचे प्रेम महान होते आणि ती एक महान स्त्री होती. तर ही होती कथा लंकापती रावण यांची पत्नी दिव्य कन्या मंदोदरी यांची. मंदोदरी सारखे लोक जर आपल्याला आयुष्यात असतील जे कितीही कटू असले तरी सत्य आपल्याला सांगत असतात अशा लोकांना आपण महत्व देण्यास सुरुवात करावी. त्यांच्या मतांचा आदर करावा. आपल्यातील रावण त्यावर वरचढ होऊ देऊ नये हेच या कथेतून आपण शिकावं.